समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। शुभ दुपार सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शनि जयंती, 19 मेला शनि जयंती आहे आणि त्याविषयी थोडीशी माहिती देणार आहे आणि त्या विषयावरच आजचा व्हिडिओ आहे। तुम्हाला अनेक असे 3-4 छोटे छोटे खूप प्रभावी जबरदस्त उपाय देणार आहे ज्यामुळे तुमच्या धनसमस्या, आरोग्य समस्या, कर्जाच्या सर्व समस्या दूर होतील आणि तुम्ही अतिशय अडचणीतून, सगळ्या बाधातून, शनीच्या फेऱ्यातून तुम्ही मुक्त व्हाल आणि तुम्हाला आयुष्यात यशप्राप्ती होईल। जर वारंवार तुमच्या कामात अडथळे येत असतील तर ते कामातले अडथळे देखील दूर होतील। शनीचे चांगले प्रभाव मिळतील हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो। शनि जयंती हा या उपायांसाठी आणि या सगळ्या सेवांसाठी म्हणून तुम्हाला आज जे सांगणार आहे त्या सेवा तुम्ही नक्की करा। सगळ्यात पहिल्यांदा या दिवशी शनि महात्म्य वाचन करायला विसरू नका, पठन करायला विसरू नका। शनि महात्म्याचे जर तुम्ही या दिवशी 7 पाठ केलेत तर तुमच्यासाठी ते शुभ राहील आणि मंदिरात बसून जर केलेत तर त्यापेक्षाही चांगले राहील। जसे तुम्हाला जमेल तसे तुम्ही या दिवशी ही पूजा करू शकता। तपे, पैसे, दुश्मन, सर्व संकटे दूर होण्यासाठी काही उपाय मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। दान केल्याने, उपाय केल्याने कल्याण, शनीचे शुभ प्रभाव, तुमचे कल्याण प्रभावशाली आहेत आणि पीडा दूर होण्यासाठी सुद्धा काही गोष्टी मी सांगणार आहे त्या तुम्हाला अवश्य करायच्या आहेत। सगळ्यात आधी बघूया की कशावरून ओळखायचं की आपल्याला शनीची पीडा आहे किंवा शनीचा कुप्रभाव आपल्यावर आहे। खूप लांब दीर्घ आजार, एक झाले की दुसऱ्याचे आजार, एक झालं की दुसरं टेन्शन, सततच्या आर्थिक समस्या, सततचं कर्ज, सतत घरात आल्यावर दडपण येणं, खूप काळ कोणताही त्रास येणं, अगदी हातातोंडाशी आलेला घास निघून जाणं, शेवटपर्यंत येणं म्हणजे 99% काम येणं आणि 100% आल्यावर ते थांबणं, असे अनेक प्रयत्न, कर्माचे फळ न मिळणं, हे सर्व जर तुमच्यामध्ये लक्षणे असतील तर समजून जा की तुमच्यावर शनीचा कुप्रभाव आहे। आणि जवळजवळ सगळ्यांनीच हे 100% लोकांनी हे उपाय करा, यातून तुमचा फायदाच होईल, तोटा काहीही होणार नाही। शनि जयंतीला ज्येष्ठ अमावस्या आहे, सकाळी आंघोळ नामस्मरण करायचं आहे आणि धूप दीप तुम्हाला देवाच्या समोर लावायचा आहे आणि शनि मंदिरात जाऊन सुद्धा त्या दिवशी उडीद, काळे तीळ हे काहीही नाही दिलं तरीही चालेल। 2 हात जोडा, एखादा नारळ अर्पण करा, कारण सगळं तर तेलानी किंवा शनिवर तेल वाहण्याची एक किमया आहे, म्हणजे खरंच चांगलं आहे, पण तुम्हाला नसेल जमत तर थोडंसं तेलाची पिशवी तिथं द्या किंवा नारळ दान करा, हेही खूप आहे। मंत्र तुम्हाला या दिवशी शनीचा मंत्र म्हणायचा आहे, हा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन। ओम प्राम प्रीम प्रोम सहा शनैश्चराय नमहा। ओम प्राम प्रीम प्रोम सहा शनैश्चराय नमहा। या मंत्राचा 108 वेळा जप तुम्हाला मंदिरात किंवा घरात बसून करायचा आहे। जे मजदूर लोक असतात, जे विवश लोक असतात, त्यांना भोजन, कपडे, चप्पल यथाशक्ती दान करायचं आहे। तुम्हाला त्यांचा जो आत्मा आहे तो जो आशीर्वाद देईल तो अत्यंत पुढच्या आयुष्यात कामाला येईल, शनीची कृपा तुमच्यावर होईल। कारण शनीला अशी लोकांना मदत केलेली ज्यांना गरज आहे त्यांना दान देणे हे शनी महाराजांची सगळ्यात आवडीची गोष्ट आहे। जर या दिवशी तुमचे एखादे नातेसंबंध बिघडलेले असतील, त्यांचे वाढदिवस आलेले असतील किंवा तुम्हाला त्यांच्याशी बोलायचं असेल तर यासारखा दिवस शुभ नाही। नातेसंबंध बिघडलेले स्वतःहून तुम्ही बोला, बघा तुमच्या आयुष्यात किती चांगला बदल घडतो ते। रुसलेले शनिदेव सुद्धा तुमच्यावर नीट होतील जेव्हा तुम्ही रुसलेल्या एखाद्या व्यक्तीला या दिवशी मनवाल। शनीचे दुष्परिणाम चांगल्या कामानेच दूर होतात हे लक्षात ठेवा। जितकी तुम्ही तुमच्या हातून सत्कर्म दान कराल तेवढा शनिदेवता तुमच्यावर न्याय करतात, कारण शनिदेवता हे न्यायाचे देवता असल्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त सत्कर्म, पुण्य आणि न्याय आणि मुक्या जनावरांवर जितके प्रेम कराल, कुत्र्यांवर जितके प्रेम कराल तितके शनिदेव तुमच्यावर प्रसन्न होतील। आता तुम्हाला उपायाकडे वळूया। जर कर्ज, दुःख, दरिद्रता हे जर तुमच्या आयुष्यात असेल तर तुम्ही एक उपाय करायचा आहे, हा उपाय मी वारंवार सांगते आणि आजही सांगेन की शनि अमावस्ये दिवशी हा उपाय करा। खोबऱ्याची अर्धी वाटी घ्यायची आहे,
त्यामध्ये भाजलेली कणिक, त्यामध्ये थोडं साखर, खोबरं, तीळ हे सगळं भाजून मिक्सरला लावून बारीक करून त्या खोबऱ्याच्या वाटीत भरायचं आहे आणि पिंपळाच्या झाडाखाली जाऊन छोटा खड्डा खणून त्यामध्ये ती खोबऱ्याची वाटी पुरून ठेवायची आहे. जितक्या किडे मुंग्या त्याला खातील तितक्या तुमच्या आयुष्यात बरकतच बरकत येईल. हा दिसायला छोटा उपाय आहे, हलक्यात घेऊ नका, पण अत्यंत मोठा उपाय आहे हा आपलं आयुष्य बदलण्यासाठी. तुम्ही महिन्यातून प्रत्येक महिन्याच्या अमावस्या किंवा पौर्णिमेला हा उपाय जर केला तर तुमच्या आयुष्यात कमतरता कशाची राहणार नाही, काहीच नाही. सुकं खोबरं आणि त्यामध्ये पंजिरी म्हणजेच गव्हाचं पीठ किंवा रवा, तीळ, साखर, खोबरं, सुका मेवा, ड्रायफ्रूट्स याचं सगळं मिश्रण मिक्सरला बारीक करायचं मुंग्यांच्या तोंडात येईल असं, आणि त्याप्रमाणे हे त्यात भरायचं गच्च. त्यावर एक खोबऱ्याची वाटी घातलीत तरी चालते किंवा अर्धी ठेवलीत तरी चालते. पिंपळाच्या झाडाखाली जाऊन छोटासा खड्डा खणायचा, त्यामध्ये ती वाटी ठेवायची आणि आपण तिथून निघून यायचं. इतका प्रभावी उपाय आहे, फक्त करून बघा. सकाळी तुम्हाला उठून या दिवशी जप करायचा आहे पूर्ण दिवस. कोणालाही, पीडित व्यक्तीला तर चुकूनही, अंधळे, पांगळे, लुळे किंवा कुणीही जे अपंग आहेत त्यांना चुकूनही या दिवशी त्रास द्यायचा नाही. तसा तर कधीच द्यायचा नाही, पण या दिवशी अजिबात द्यायचा नाही. त्यांची मदत करायची, त्यांना सहानुभूती द्यायची, त्यांचा आशीर्वाद घ्यायचा. असं नाही केलं किंवा जर तुम्ही त्यांना चिडवलं तर शनिदेवाचा तुमच्यावर कोप होऊ शकतो. विवश लोकांना जितकी होईल तितकी मदत करा, विवश प्राण्यांना जितकी होईल तितकी मदत करा. या दिवशी जी कामे तुम्ही तुमच्या मदतनिसांकडून किंवा कामगारांकडून करून घेता, जसं की केर काढणे, फरशी पुसणे, टॉयलेट घासणे, हे काम तुम्ही या दिवशी स्वतः करा, हे तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. दुपारच्या आत तुम्हाला हा खोबऱ्याचा उपाय सुद्धा करायचा आहे. आता पैसा, ज्यांना पैसा सुखसमृद्धी हवी आहे त्यांनी एक दिवा या दिवशी संध्याकाळी लावायचा आहे. थोडीशी कणिक घ्यायची आहे आणि ती दह्यामध्ये मळायची आहे. पाण्याचा वापर जराही करायचा नाही. चिमूटभर हळद त्यामध्ये घालून दिवा तयार करायचा आहे. चौमुखी दिवा तुम्हाला तयार करायचा आहे. चार वाती त्यामध्ये घालायच्या आहेत, दोन 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 अशा एकूण आठ वाती त्यामध्ये घालायच्या आहेत. त्यात मोहरीचं तेल घालायचं आहे आणि संध्याकाळी मंदिराच्या इथे किंवा मंदिराच्या इथे कुठल्याही झाडाखाली किंवा मंदिरासमोर हा दिवा लावून यायचा आहे. हा दिवा तुमच्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, संकटे दूर करेल. शुक्रवार, शनिवार दोन दिवस हा दिवा तुम्हाला लावायचा आहे. शुक्रवारी संध्याकाळी आणि शनिवारी संध्याकाळी बृहस्पती आणि शुक्राचे जेव्हा मिलन होते या दिव्यामुळे, तेव्हा शनिदेव प्रसन्न होण्यास खूप मदत होते. म्हणून हा उपाय तुम्हाला सगळ्यांना मी सुद्धा करणार आहे, तुम्ही सुद्धा नक्की करा. कामे पूर्ण होत नाहीत, सतत अडचणी येतात. 100% काम येतं आणि परत 99% काम येतं आणि 100% आल्यावर अडून राहतं. अशांसाठी एक उपाय सांगते, दुहेरी वात घ्यायची आहे. दोन पदरीची एक पदरी पिळे घालून मोहरीच्या तेलात ती बुडवायची आहे. समजा आता मी पीडित व्यक्ती आहे तर माझ्या अंगावरून 7 वेळा अँटी क्लॉकवाईज म्हणजे उलट असं 7 वेळा ती वात फिरवायची आहे आणि चिमट्यात घेऊन एखाद्या मंदिराच्या इथल्या झाडाखाली जाऊन ती चिमट्यात अशी धरायची. समजा हा चिमटा आहे, त्यात वात धरायची आणि खालून जाळायची. तेलाची अशी धार लागेल आणि जेवढी ती धार लागून जेवढी ती वात जळेल तेवढ्या त्या माणसाच्या मागच्या सगळ्या इडा पिडा टळतील. हा उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे. जर घरातल्या 4 व्यक्तींवर करायचा असेल तर प्रत्येकाच्या डोक्यावरून 2-2 वाती ओवाळून त्या न्यायच्या आणि आपण चिमटा न्यायचा जाताना, जसा जो पापड तळायचा, पापड शेकायचा चिमटा असतो, रोटी शेकायचा चिमटा असतो, तो नेऊन अशी उलटा धरून त्यात ती वात अडकवायची आणि खालून ती पेटवायची, जपून करायचं हे काम. याने घरातल्या प्रत्येकाच्या इडा पिडा, कामं पूर्ण होत नाहीत, नजरबाधा, करणीबाधा सगळं काही दूर होईल. नक्की नक्की हे काम करा. घरातल्या एकाच व्यक्तीने नेऊन जाळलं तरी चालेल, फक्त जेवढ्या व्यक्तींना करायचंय तेवढ्या वाती तुम्हाला न्यायच्या आहेत. या दिवशी तुम्ही नीलम रत्न धारण करू शकता, शनी रत्न धारण करू शकता, लोखंडाची अंगठी ज्यांना 7:30 त्रास आहे या दिवशी घालू शकता. मंदिरात बसायचं, दूध आणि गंगाजल मध्ये ही अंगठी बुडवून ठेवायची, स्वच्छ करायची, डोक्याला लावायची आणि हातामध्ये धारण करायची. ह्याचे सुद्धा तुम्हाला खूप शुभ फळ येतील. असा हा शनी जयंतीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आवडला तर काय करायचंय, लाईक, शेअर, सबस्क्राईब करायचं आहे. पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओ सोबत, नवीन माहिती सोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.